लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परप्रांतीय कामगारांना घेऊन सांगली जिल्ह्यातून पहिली श्रमिक एक्सप्रेस उत्तर प्रदेशकडे रवाना झाली आहे. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी या कामगारांचा प्रवास खर्च उचललेला आहे. मिरज रेल्वे स्थानकावरून सुमारे 1000 अधिक कामगारांना घेऊन निघालेल्या या श्रमिक एक्सप्रेस मधील कामगारांना प्रशासनाकडून मोठ्या आनंदात यावेळी निरोप देण्यात आला. सांगली जिल्ह्यातील मोठ्या संख्येनं छोट्या मोठ्या स्वरूपात परप्रांतीय मजूर कामगार आहेत. एकट्या सांगली महापालिका क्षेत्रात सुमारे 12000 अधिक परप्रांतीय कामगार आहेत. प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे काम बंद झाल्यानं सर्व कामगारांनी आपल्या गावाकडे जाण्यास सुरुवात केली होती. मात्र वाहतूक व्यवस्था ठप्प असल्यामुळे ते सांगलीमध्ये अडकून पडले होते. हजारो मजूर हे पालिका प्रशासनाच्या निवारा केंद्रात गेल्या 1 महिन्यापासून आश्रयाला होते. अखेर केंद्र आणि राज्य सरकारकडून या परप्रांतीयांना आपापल्या गावी जाण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार गावी परत जाणाऱ्या कामगारांकडून जिल्हा प्रशासनाकडून परवानगी अर्ज मागवण्यात येत आहेत. आतापर्यंत सुमारे 5000 अधिक कामगारांनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. त्यामधील उत्तर प्रदेशात स्थित असणाऱ्या कामगारांना प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली होती, तर केंद्र सरकारकडून या मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रवासाचा खर्च मात्र काँग्रेसकडून करण्यात आला असून कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या कामगारांचा खर्च उचलला होता. रविवारी मंत्री विश्वजित कदम यांनी स्वतः मिरज रेल्वे स्थानकावर उपस्थिती लावत या कामगारांना फूड पाकिट, पाणी आणि रेल्वे तिकीट देऊन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आज सांगली जिल्ह्याच्या मिरज या ट्रेन स्टेशनवरनं सांगली जिल्ह्यात आणि परिसरात जे गेल्या 1.5-2 महिन्यापासून उत्तर भारतातले जे मजूर अडकलेले आहेत अशा मजुरांना त्यांच्या मूळ राज्यामध्ये त्यांच्या मूळ जिल्ह्यात गावात परत जाण्याकरता आज जी रेल्वे व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्या रेल्वे व्यवस्थेमध्ये आज जवळजवळ 1100 मजूर सांगली जिल्ह्यातनं उत्तर प्रदेशला परत चाललेले आहेत. आणि या सर्व मजुरांसाठी ही रेल्वे व्यवस्था या ठिकाणी रेल्वे खातं महाराष्ट्र शासनाने केली, परंतु या सगळे गरीब मजुरांसाठी मदतीचा हात म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष आमच्या नेत्या आदरणीय राहुल सोनियाजी गांधींनी जो काँग्रेस पक्षाच्या आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिला त्या आदेशानुसार या सर्व मजुरांचा 1100 मजुरांचा प्रवासाचा खर्च आज मी या ठिकाणी करत आहे. आणि मला माझ्या काही व्यक्तिगत मित्रांनी त्या अशा चांगल्या उपक्रमामध्ये साथ दिलेली आहे. मी निश्चितच आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी ज्यांना गोरगरिबांचा आणि सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांच्या अडचणींचा एक अत्यंशी तळमळ असते अशा तळमळीची जाण ठेवून सोनियाजी गांधींनी काँग्रेस पक्षाला आम्हा सगळ्यांना आदेश दिले. त्या आदेशानुसार 1100 लोक या ठिकाणी त्यांच्या गावी परत जात आहेत. उत्तर प्रदेश के हैं और उत्तर प्रदेश जा रहे हैं. इधर काय के लिए आए थे? इधर काम करने के लिए आए थे. आपको किसने टिकट और ये जाने के लिए सही था? हमें ये खाना और ये टिकट सब कांग्रेस पार्टी ने दिया है. उनका भैया बहुत बहुत शुक्रिया, उन्होंने हमें भेजा. हम तो किराए को भी पैसे नहीं थे, उन्होंने हमारा इंतजाम कराई भेजने का. कांग्रेस पार्टी ने जी. मेरा नाम नईम है और ये जो कांग्रेस पार्टी मिरज में काम करता हूँ 50 दिन से लगभग फसवेला इधर. तो अपना अब जाने का दौर हुआ तो कांग्रेस पार्टी ने टिकट कराया, उसका दिल से बहुत बहुत शुक्रिया. और खाना दिया है और पानी का बाटली दिया है. डॉक्टर विश्वनाथ उनको कम से कम संता की पड़ी तो है थोड़ा बहुत. बहुत बहुत धन्यवाद. आम आदमी की कम से कम पड़ी तो है, उन्होंने टिकट तो कराया. अब से पहले हो रहा था 800 रुपये का टिकट, जेब में 400 रुपये पड़े थे, 800 रुपये कहाँ से करने वाले थे. जब जाके सरकार ने थोड़ा सुविधा की है इसका बहुत बहुत विश्वजीत का बहुत बहुत धन्यवाद. मेरा नाम गुलफाम है, यहाँ मेरे में काम करता था मजदूर. मैं 49 दिन तक यहाँ पे परेशानी में तो बहुत ज़्यादा. और जी इन्होंने कांग्रेस जिन्हें इन्होंने मदद की है बहुत ज़्यादा, खाने से भी पानी से भी, और हमारा रेल से टिकट भी कराया है. अब